निर्माण्यूजमध्ये तुमचं स्वागत. निर्माण्यूजमध्ये तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. सार्वजनिक बँकांच्या कामकाजासंदर्भात केंद्र सरकारने समीक्षा करण्याचे दिले निर्देश. पिंपरी चिंचवड शहरात आयुक्तालयानंतर वाहतूक विभाग मुख्यालयाच्या उद्घाटनाला मिळाला मुहूर्त. सावधान, तुम्ही न्यायालयाच्या आवारात धूम्रपान करता, होणार आता दंडात्मक कारवाई. आणि पिंपरी चिंचवडकरांवर पाणी कपातीचं संकट कायम. सार्वजनिक बँकांच्या कामकाजासंदर्भात केंद्र सरकारने समीक्षा करण्याबाबतचे निर्देश नुकतेच दिलेत. त्यानंतर देशभरात सरकारी बँकांनी राज्यस्तरीय अधिकारी मॅनेजर यांची बैठक घेऊन सरकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे तसेच बँकांचे विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. पुण्यात नुकतेच बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक एन दामोदरन आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक जी रवींद्रनाथ यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये रिटेल, कृषी, लघु आणि मध्यम उद्योग, महिला सक्षमीकरण, शिक्षण अशा क्षेत्रामध्ये कर्जाचा स्तर वाढवणे तसेच केंद्र सरकारच्या मुद्रा योजना, स्टार्टअप इंडिया अशा योजना गावपात्री पोहोचणे याबाबत चर्चा करण्यात आली आहे. तसेच गाव आणि शहर पातळीवरील बँकांच्या कार्यालयाच्या विविध समस्यांबद्दल केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली आहे. दो दिन से इधर कॉन्क्लेव में भाग ले रहे हैं. वो खुद अपना परफॉर्मेंस एवैल्यूएट करें और उसका एवैल्यूएशन करने के बाद जोन का परफॉर्मेंस के साथ बेंचमार्क करके और क्या अच्छा कर सकते हैं इसके बारे में आइडियाज जनरेट करने के लिए डिस्कशन चल रहा है. आज और कल दोनों दिन का एक एक बहुत बड़ा गवर्नमेंट का अभियान चला है. इसमें पब्लिक सेक्टर बैंकों की एक परफॉर्मेंस एवेल्युएशन रिव्यू और आल्सो आगे जाके इन बैंकिंग सर्विस सेवाओं का कैसे प्रगति ला सकते हैं, कैसे सुझाव ला सकते हैं. एक हर एक ब्रांच मैनेजर का ग्रुप बना के हर एक रीजन स्तर पर मीटिंग्स किया गया है और इनमें गवर्नमेंट के स्कीमों के तहत डिस्कशन किया गया और आल्सो आठ जो ऐसे अहम चीज़ अहम मुद्दे हैं जो आज देश के सामने हैं. पिंपरी चिंचवड शहरात आयुक्तालयाच्या वर्षभरानंतर अखेर वाहतूक विभाग मुख्यालयाच्या उद्घाटनाला मुहूर्त घेतला. आज पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्या हस्ते मुख्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या वाहतूक नियंत्रण कक्ष सुरुवातीला तात्पुरत्या स्वरूपात वाकडमधील जुने वाकड पोलीस स्टेशनच्या इमारतीत सुरू करण्यात आला होता. आयुक्तालय सुरू झाल्यानंतर 2 महिन्यानंतर वाहतूक नियंत्रण कक्ष सुरू केला. मात्र फोन क्रमांक नसल्याने नागरिक फोनद्वारे वाहतूक पोलिसांशी संपर्क करू शकत नव्हते. हीच परिस्थिती 10 महिन्यानंतर देखील कायम आहे. सध्या वाहतूक विभागाचा नियंत्रण कक्ष असला तरी लँडलाईन क्रमांक अद्यापही मिळालेला नाही. त्यासाठी पोलिसांकडून वेळोवेळी पाठपुरावा केला जातोय. सध्या वाहतूक पोलिसांचा नियंत्रण कक्ष त्यांच्या वॉकी टॉकी चॅनल आयुक्तालयाच्या ट्विटरवर आलेल्या तक्रारी सोडवत आहे. नागरिकांना वाहतूक पोलिसांशी थेट संपर्क करण्यासाठी केवळ ट्विटर हेच एकमेव साधन सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तालय होऊन वर्ष उलटलं तरी वाहतूक नियंत्रण कक्षाला फोन नंबर अद्यापही मिळू शकला नाही. न्यायालयाच्या आवारात पान, गुटखा, तंबाखू खाऊन अस्वच्छता करणाऱ्या व्यक्तींवर आता कडक कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात पुण्यातील वकील आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश पुणे यांना निवेदन दिलंय. सामाजिक जबाबदारी म्हणून या निवेदनाची गंभीर दखल घेत पुणे प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांनी एक परिपत्रक काढलं असून यामध्ये न्यायालयावर धूम्रपान करून पान, गुटखा, तंबाखू खाऊन अस्वच्छता करणाऱ्या व्यक्तींवर आता कडक कारवाई करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आवारात अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करता यावी यासाठी पोलीस आणि शिपाई यांच्यासोबतच 10 तरुण वकिलांची टीम तयार करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयात येणाऱ्या पोलीस, वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकार यांनी यापुढे आपल्याकडून न्यायालय परिसर अस्वच्छ होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा दंडात्मक कारवाई होणार आहे. नक्की या निवेदनात काय म्हटलंय ते जाणून घेऊयात. आता न्यायालयात अस्वच्छता केल्यानंतर मोठ्या प्रमाणात कारवाई होणार आहे. 2000 रुपये दंड आणि 3 महिन्याचा कारावास होऊ शकणार आहे. त्यामुळे जरा न्यायालयाच्या आवारात गेल्यानंतर सावधानी थोडी बाळगायलाच पाहिजे. पण ही संकल्पना जी आणलेली आहे ती तरुण वकिलांनी आणलेली आहे की न्यायालयात जर अस्वच्छता केली तर 2000 रुपये दंड आणि 3 महिन्याची कारावास जी शिक्षा आहे. तर हे संकल्पना, हे परिपत्रक जारी केले ते तरुण वकिलांनी. आता आपल्यासोबत ज्या तरुणांनी ही मोहीम राबवली आहे अस्वच्छता केल्यानंतर दंड पाहिजे तर ते तरुण वकील आता माझ्यासोबत आहेत. काय नेमकी ही संकल्पना आहे आणि तुम्हाला का करावीच वाटली? आमचा 10-15 वकिलांचा, तरुण वकिलांचा पुण्यामध्ये ग्रुप आहे.
आम्ही शिवाजीनगर न्यायालयामध्ये वकिली करतो आणि वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही काम करतो. आमच्या असं लक्षात आलं की शिवाजीनगर न्यायालय जे आहे खूप महाराष्ट्रातलं एक खूप मोठं न्यायालय आहे आणि त्या ठिकाणी जी बिल्डिंग आहे ती पण खूप मोठी आहे, परंतु त्या ठिकाणी स्वच्छता नाही आहे. आम्ही निरीक्षण केलं आणि ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी गुटखा पान तंबाखू खाऊन पक्षकार असतील, वकील असतील, न्यायाधीश कधीकधी आणि पोलीस अशा प्रकारे लोक थुंकतात आणि खूप गलिच्छ वाटतं ते सगळं. आमच्या पण खूप आमच्यासमोर पण खूप घटना घडल्या आणि त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण या विषयावरती आवाज उठवला पाहिजे. त्यामुळे मग आम्ही सगळ्यांनी मिळून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि पुणे जिल्ह्याचे न्यायाधीश आहेत यांना एक निवेदन दिलं आणि या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे आणि न्यायालयामध्ये स्वच्छता राहिली पाहिजे यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, यासाठी आम्ही निवेदन दिलं होतं. त्यावरती त्याची दखल घेत पुण्याचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांनी असं सर्क्युलर काढलं की इथून पुढे जर पुणे जिल्ह्यात कुठल्याही न्यायालयामध्ये जर कुणीही अस्वच्छता करण्याचा प्रयत्न केला, गुटखा पान तंबाखू खाऊन जर थुंकण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे एक परिपत्रक आत्ताच नुकतंच मुख्य न्यायाधीशांनी काढलेलं आहे, त्याची अंमलबजावणी आता होईल. तुम्हाला का असं तुमच्या निदर्शनास आलं का की लोक फार घाण करतात न्यायालयाच्या आवारातच, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली का किंवा त्यानंतर तुम्हाला असं वाटलं का की ही मोहीम राबवली गेली पाहिजे? हां, मला असं वाटतं की जिथे न्यायालय दिस इज द थिंग वेअर वी गेट द जस्टिस अँड देअर इट सेल्फ इट्स इफ द प्रिमायसेस इज spoiled then it's not good, so we have decided that we should do something for this. We should stop the people, mostly the educated people themselves like advocates, judges, many of the police officers makes spoils the premises and it don't look good, so we have decided that we should come together and we should work for it somewhere. पर आता तुम्ही असं म्हणताय की न्यायालयातच हे सगळ्या गोष्टी होतात आणि त्यावेळेस प्रशासनाशी निगडीत असणाऱ्या गोष्टी म्हणजे ते लोकच करतात अस्वच्छता असं तुम्हाला म्हणतात, कारण न्यायालय म्हणलं की जज आले, वकील आले, पोलीस यंत्रणा आली, ह्या सगळ्या गोष्टी येतात, हे लोकच अस्वच्छता करतात. मग तुम्हाला असं कधी त्यांचा रिस्पॉन्स कसा भेटला जेव्हा तुम्ही ही मोहीम हातात घेतली, तेव्हा कसा रिस्पॉन्स होता? आजच मी पिंपरी न्यायालयामध्ये गेलो होतो तेव्हा तिथे भरपूर वकिलांशी माझं बोलणं झाल्यानंतर सगळ्यांनी म्हणले की आजपासून आम्ही तंबाखू खाणं बंद करणार, कारण याची एक कन्सेप्ट अशी आहे की तुम्ही आमची जी बॉडी आहे 12 लोकांचे आम्ही तरुण वकील आहोत, आम्ही जो कोणी घाण करेल त्याचा व्हिडिओ किंवा फोटो काढून कन्सर्न शिपायला आम्ही तो देणार, त्याच्यानंतर कन्सर्न शिपाई त्या आरोपीला घेऊन किंवा जो व्यक्ती घाण करतो त्याला घेऊन कोर्टासमोर जाणार आणि तिथून पुढे मग कोर्ट त्याच्यावरती कारवाई करून खटला दाखल करणार. आणि याच्यामध्ये जर समजा सरकारी एखादा ऑफिसर समजा सापडला तर त्याच्या पुढे इन्क्रीमेंट किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्याला पुढे प्रॉब्लेम येणार आहे. मोस्ट ऑफ द टाईम होतं काय, आरोपी तर असतातच पण भरपूर वकील लोक किंवा जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत ते घाण करताना आम्हाला आढळतात. आणि तसं जर पाहिलं तर आमचे आम्ही 11 ते 5 कंटिन्यू आम्ही कोर्टामध्ये असतो, तर एक प्रकारचं आमचं दुसरं घर जे आहे ते कोर्टच आहे आणि नेहमी त्यामुळे इतकी अस्वच्छता असते, त्यामुळे थोडंसं एक आम्हाला पण असं वाटतं की आमचं जे दुसरं घर आहे ते अतिशय स्वच्छ राहिलं पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही एक प्रयत्न करत एक छोटासा प्रयत्न केला आणि ह्या प्रयत्नाला मुख्य न्यायाधीशांनी पण आम्हाला मदत केली आणि त्यानुसार सर्क्युलर काढलेलं आहे, त्यानुसार जर समजा कोणी थुकताना सापडलं पान म्हणा तंबाखू म्हणा तर त्यावेळेस फक्त त्यांचा व्हिडिओ काढून फक्त आम्हाला कन्सर्न शिपायला फक्त द्यायचं आहे, तिथून पुढची कारवाई जी आहे ती पूर्ण कोर्ट करणारच आहे. आणि जेव्हा कधी ह्याला सुरुवात झाली फक्त हे सर्क्युलर जेव्हा निघालं तेव्हापासूनच खूप लोकांनी म्हणजे ह्याचा आम्हाला पाठपुरावा केला की बाबा कसं असणार आहे कारवाई काय करणार आहे आणि खूप लोकांनी ह्याच्यावरती प्रयत्न पण केला. आता समजा आम्ही दिसलं की लोक आमची म्हणतात की बाबा ओके ठीक आहे तुम्ही काम चांगलं आहे पण ह्याच्यावरती इफेक्ट किती होणार, तर हे सर्क्युलर निघूनच एवढा इफेक्ट झाला आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती कारवाई होईल त्यानंतर मग याचा खूप एक महत्त्वपूर्ण याचा एक इफेक्ट आम्हाला जाणवत येईल. न्यायालयाने जरी निर्णय दिला असेल तरी बऱ्याच लोकांपर्यंत वकिलांपर्यंत हा जो निर्णय आहे तर तो निर्णय पोहोचलाय का आणि प्रत्येक वकील असतील किंवा न्यायालयात जी लोक येणार असतील तर त्यांना ह्या निर्णयाची माहिती आहे का किंवा असा निर्णय देण्यात आलाय याची कल्पना आहे का? नक्कीच, कारण हे जे सर्क्युलर काढलेलं आहे मुळातच हे सर्क्युलर न्यायालयातल्या प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे याची न्यायालयाने आणि संबंधित स्टाफने अगदी योग्य प्रकारे दक्षता घेतलेली आहे आणि या सर्क्युलरची संपूर्ण माहिती न्यायालयातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला शिवाय फक्त पुण्यातल्या न्यायालयालाच नाही तर पुणे जिल्ह्यातल्या सर्व न्यायालयांमध्ये हे अशा प्रकारचं सर्क्युलर पाठवलेलं आहे. आणि यामध्ये जी काही कमिटी नियुक्त करण्यात आलेली आहे या कमिटीमध्ये पोलीस अधिकारीही आहेत आणि त्यांना मदत करण्यासाठी एक वकिलांची टीम नियुक्त केलेली आहे. हे झालं वकील आणि न्यायालयाशी निगडीत असणाऱ्या लोकांशी, पण जेव्हा सर्वसामान्य नागरिक येतात तेव्हा त्यांना या गोष्टीची कल्पना नसेल, त्यांच्यासाठी सुद्धा हाच नियम लागू असणार आहे, तर त्यांना या गोष्टीची कल्पना तुम्ही दिली आहे का की न्यायालयात अस्वच्छता केल्यानंतर दंड आकारण्यात येईल?
नक्कीच आम्ही तशी कल्पना त्यांना देणार आहोत. आत्ता नुकतंच हे सर्क्युलर निघालेलं आहे आणि अशा पद्धतीची माहिती त्या लोकांना देण्यासाठी आम्ही हे परिपत्रक आणि याची संपूर्ण माहिती न्यायालयात येणाऱ्या लोकांना व्हावी याकरता नोटीस बोर्डवरती पण लावलं जावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून याची न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती होईल. पण याला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो, म्हणजे तुमच्याच स्टाफमध्ये कसा प्रतिसाद आहे? सध्या तुम्ही परिपत्र काढलं किंवा तुमचे वरिष्ठ जे वकील असतील त्यांचा कसा प्रतिसाद आहे? कारण हा जो निर्णय आहे तो सगळ्यांसाठी निर्णय चांगला जरी असला तरी काही विरोध आहे का तुम्हाला? नाही, असा कुठल्याही सिनियर मंडळी असतील किंवा दुसरे कलीग ॲडव्होकेट असतील असा कुणाचाही विरोध नाही आहे. तर या कल्पनेचं सर्वांनी स्वागतच केलेलं आहे आणि ते सगळे आमच्यासोबत आहेत. आणि ज्या लोकांशी या विषयावरती बोलणं झालं प्रत्येकाने हे सांगितलेलंच आहे की अशा पद्धतीच्या घटना हे न्यायालयात होता कामा नये, आणि जर अशी झाली तर एक नैतिक जबाबदारी म्हणून प्रत्येक वकील मित्र आमचे पुढे येतील आणि त्याच्यावरती प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करतील असं आम्हाला प्रत्येकाने आश्वासन दिलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, थोडीशी तुम्ही न्यायालयात गेल्यानंतर सावधानी बाळगाच, कारण आता न्यायालयात गेल्यानंतर तुम्हाला पान खाऊन पिचकारी मारणे वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत तर ते तुम्हाला आता केल्यानंतर दंड त्याचा बसणार आहे. 2000 रुपये दंड आणि 3 महिन्याचा कारावास तुम्हाला भोगावा लागणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्कीच थोडीशी सावधानी बाळगा. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमान, न्यूज पुणे. दिवसाआधीच पाणी पुरवठा योग्य होता, पाणी कपात रद्द केल्याने पाणी कमी आणि मागणी जास्त वाढली, त्यामुळे अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने तक्रारींमध्ये वाढ सुरू झाली. पवना धरण तुडुंब भरलेलं असतानाही पिंपरी चिंचवड शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात होणार आहे. प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका शहरवासियांना सहन करावा लागतोय. यासाठी 7 विभागात शहराची विभागणी करण्यात आली असून आठवड्यातील एक दिवस पाणी पुरवठा बंद असेल. 19 ऑगस्टपासून ही पाणी कपात लागू होईल. पवना धरण तुडुंब भरल्याने दिवसाआड सुरू असलेली पाणी कपात 7 ऑगस्टला हटवून रोज पाणी देण्यात येत होतं, मात्र योग्य पाणी पुरवठा होत नसल्याने तक्रारींचा भडीमार झाला. मात्र पाणी पुरवठा सुरळीत करण्यावर भर देण्याऐवजी प्रशासनाने पाणी कपात करण्याचा निर्णय घेत आडमुठी भूमिका घेतली आहे, त्यामुळे सध्या शहरातील नागरिकांवर पुन्हा एकदा पाणी कपातीचे संकट उभे राहिले. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे सर्वच नद्या ह्या दुथडीवरून भरून वाहत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये ना 3 नद्या वाहत आहे, पवना आहे, मुळा आहे आणि इंद्रायणी आहे. खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड शहराच्या प्रत्येक नागरिकाला वाटतं की रोजचे रोज पाणी पुरवठा झाला पाहिजे. आपण 83 दिवसाच्या फरकानंतर जो 83 दिवस आपण दिवसाआड पाणी पुरवठा केला तो उद्या बुधवारपासून रोजचे रोज पाणी पुरवठा पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना होईल आणि पुरेसा पाणी पुरवठा होईल. उद्या आपण जलपूजन करून त्या ठिकाणी रोजचे रोज पिंपरी चिंचवड शहरवासियांना पाणी पुरवठा करणार आहोत. आपण साहेब, आपण असं करू शकत नव्हतो का की आधी पाणी कपात हटवायची मग जलपूजन करायला जायचं? पाणी कपात आपण हटवलेली आहे. आपण 480 ml पाणी उचलतो, परंतु जेव्हा पाणी कपात केली तेव्हापासून आपण 432 ml पाणी उचलत आहेत. त्यामुळे जे 50% पाणी कपात 50 ml पाणी कपात आपण केली होती ती कपात कालची काल आपण उठवलेली आहे आणि कालपासून आपण 480 ml पाणी उचलत आहोत. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय 1000 लोकांची म्हणे. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ज्योतिषशास्त्राचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी श्री वैदिक ज्योतिषशास्त्राच्या संचालिका डॉक्टर ज्योती जोशी यांनी ऑनलाईन मूव्ह ज्योतिषशास्त्र सर्टिफिकेट कोर्स सुरू केला. ज्योतिषशास्त्र घराघरात पोहोचवण्यासाठी हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्रच नाही तर देश विदेशातही 1834 अभ्यासक या कोर्समध्ये ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत आहेत. सध्या ऑनलाईनचा जमाना असल्यामुळे डिजिटल मीडियाचा सदुपयोग करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. अभिमानाने सांगते मी हे की बुकिंग आलेले आहे विथ मनी, तर अशा पद्धतीने खूप चांगला प्रतिसाद आहे. आणि आत्ता मी पुण्यात आहे, पुणेकरांचा प्रतिसाद आम्हाला नेहमीच चांगला मिळतो. तुमच्याकडनं सपोर्ट मिळालं तर हे शास्त्र जास्तीत जास्त जनसामान्यापर्यंत प्रत्येक घरात पोहोचेल आणि त्याचा सायंटिफिकरित्या अभ्यास वाढेल.
या सर्व अपेक्षेने मी आजची ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. इंडिया ग्रीस पक्षाला निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पातळीवरील राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. भारतीय निसर्ग पर्यावरणाचे ज्वलंत प्रश्न राजकीय पटलावर आणण्यासाठी इंडिया ग्रीन्स काम करणार आहे. या पक्षामार्फत अनेक उपक्रम घेतले जाणार आहेत. त्यामध्ये निशुल्क कायदा केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच मानव वन्य प्राणी संघर्षात नुकसान भरपाई देण्यास सहाय्य केलं जाणार आहे. कार्यतत्पर पोलीस आणि वन कर्मचारी सन्मान योजना आणण्यात येणार आहे. आणि जैवविविधतेचं संरक्षण आदी काम हा पक्ष करणार आहे. पक्षाचा महाराष्ट्र विभाग जेव्हा कार्यरत होतो असं आपण म्हणतो तेव्हा आमच्या मनात त्याचे 8 उपविभाग आहेत. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर, गोवा आणि कोकण असे हे उपविभाग असतील. या उपविभागांमध्ये प्रत्येक ठिकाणी आमचे जिल्हा समन्वयक असतील आणि त्यानुसार ते पक्षाचं काम पुढे नेतील. कुठलाही राजकीय पक्ष आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचे विविध मार्ग हे अनुसरावेच लागतात. आणि आमचा जो आउटरीच प्रोग्राम किंवा लोकांपर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती साकारण्याची कला शिकवली जाते. विद्यार्थ्यांनी साकारलेली मूर्ती पालकांनी आपल्या घरी प्रतिष्ठापित करावी असं भावनिक आवाहन महापालिकेतर्फे केलं जात आहे. शिवाय तयार केल्या जात असलेल्या मूर्त्या पर्यावरणपूरक असल्याने हा उपक्रम राज्यासाठीही पथदर्शी ठरतोय. पर्यावरणपूरक पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी दरवर्षी आवाहन केलं जातं. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत अनेक नागरिक प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्त्यांचीच प्रतिष्ठापना करतात, ज्यामुळे या मूर्त्यांच्या विसर्जनानंतर निसर्गाची अतोनात हानी होते. यावर पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी एक सुंदर उपाय शोधून काढलाय आणि मुलांनी तयार केलेल्या गणेश मूर्तीस घरामध्ये प्रतिष्ठापित करण्याचं आवाहन करत महापालिकेतील तब्बल 107 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती साकारण्याची शिकवण देणारे स्वतंत्र वर्ग सुरू केले आहेत. होणारा प्रभाव आपल्याला कमी करता येईल. श्रद्धा ही महत्त्वाची आहे. श्रद्धा निश्चितपणे मनात बाळगली पाहिजे. पण आपल्या श्रद्धेचा चुकीचा प्रभाव निसर्गावरती पडू नये याची खबरदारी घेणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. माझं आवाहन आहे की प्रत्येक पिंपरी चिंचवडकर आपल्या मुलांनी बनवलेली ती छोटीशी का होईना पण एक स्वतः मुलांनी बनवलेली मनानं श्रद्धेनं बनवलेली मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्याचं पूजन करतील आणि त्याचंच विसर्जन करतील असं आवाहन या निमित्तानं आम्ही सर्व नागरिकांना करतो. अर्थातच या मुलांबरोबर शाळेतील शिक्षकांनाही हे प्रशिक्षण दिलं जात आहे, त्यामुळे सुबह गणेश मूर्ती साकारण्याची कलाही जपली जाणार आहे. शिवाय या मूर्त्या पर्यावरणपूरक आणि आपल्या मुलांच्या चिमुकल्या हाताने साकारल्याच्या भावनेतनं प्रतिष्ठापित करताना पालकांनाही आनंद होणार असल्याने या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळतोय. मी याआधी कधीच मूर्ती बनवली नव्हती पण मला खरं खूप उत्सुकता होती की मला बनवायला यायला हवी आहे आणि मी आज ती बनवली. मला खूप आवडले आणि नक्कीच तुम्ही मी सगळ्यांना मी टीचर आहे म्हणून मी नक्कीच माझ्या मुलांना शिकवणार आहे की कशी बनवायची. राज्य शासनाने ह्याच्यात पुढाकार घ्यायलाच पाहिजे. तर फक्त राज्य शासन नाही तर केंद्र सरकारने पण ह्याच्यात पुढाकार घ्यायला पाहिजे असं मी म्हणेन. आणि ह्याच्यामध्ये शेवटी सरकार म्हटलं की शेवटी जनता आलीच तर जनतेचा सहभाग हा मिळतोय. पण त्यासाठी शासकीय मानसिकता जी निर्माण होण्याची गरज आहे, थोडक्यात राजकीय मानसिकता, ही जर निर्माण झाली तर आपल्या नद्यांचं प्रदूषण हे नियंत्रणात येणार. आणि गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणपूरक गणेशोत्सव आपण अवश्य साजरा करू. खरं तर गणपती उत्सवाला अजून काही दिवस उरले असल्याने हा उपक्रम राज्यभर राबवता येऊ शकतो. मात्र त्यासाठी पर्यावरण विभागाबरोबरच नागरिकांनीही अधिक पुढाकार घेणं गरजेचं आहे. मूर्तीचा आकार वाढवण्याऐवजी भक्तीचा आकार वाढवून गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करणं ही काळाची गरज आहे. त्यात ही मूर्ती पर्यावरणपूरक असेल तर तुमची भक्तीही डोळस मानली जाईल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी पर्वती मतदारसंघाच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. जवळपास मिसाळ यांचं नाव निश्चित झालं असलं तरी पक्षाकडून मात्र अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहर उपाध्यक्षासाठी आपल्या नावाची शिफारस केली असल्याची चर्चा कानावर आहे. मात्र पक्षाकडनं अजून तरी कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती माझ्यापर्यंत पोहोचली नसल्याचं माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केलंय. गेल्या काही वर्षांपासून योगेश गोगावली हे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत होते. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात भाजपने 2014 सालची विधानसभा, पुणे महानगरपालिका तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला दमदार यश मिळालं होतं. त्यांना या जबाबदारीतून मुक्त केल्यानंतर त्यांच्याकडे कुठली पक्ष संधी देणार याबाबत आता उत्सुकता आहे. सार्वजनिक बँकांच्या कामकाजासंदर्भात केंद्र सरकारने समीक्षा करण्याचे दिले निर्देश. पिंपरी चिंचवड शहरात आयुक्तालयानंतर वाहतूक विभाग मुख्यालयाच्या उद्घाटनाला मिळाला मुहूर्त. सावधान, तुम्ही न्यायालयाच्या आवारात धूम्रपान करता होणार आता दंडात्मक कारवाई. आणि पिंपरी चिंचवडकरांवर पाणी कपातीचं संकट कायम. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. मात्र तुम्ही पाहत राहा डिमांड न्यूज. एक निर्भीड असते. नमस्कार.